नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये। नवीन लाल कांद्याची हंगामातील पहिल्या टप्प्यातील आवक सुरू झालेली असतानाच नवीन लाल कांद्याला अवेळी पावसाचा फटका बसला। पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झालाय। अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। नवीन कांद्याचा हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो। सध्या घाऊक बाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली। यंदा कांद्याची लागवड चांगली झाली होती, मात्र अचानक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि नवीन कांदा लागवड करण्यात येणाऱ्या पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। लागवड चांगली झाली होती, मात्र कांदा काढण्यास आलेला असताना मुसळधार पाऊस झाला आणि कांदा भिजला। भिजलेल्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली। पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात नवीन लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते। नाशिक तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी भागात नवीन कांद्याची लागवड केली जाते। या भागातील कांदा शेतात भिजला। सध्या घाऊक बाजारात 10 किलो नवीन कांद्याची विक्री प्रतवारीनुसार 50 ते 150 रुपये दराने केली जाते। 10 किलो जुन्या कांद्याची विक्री 180 ते 260 रुपये दराने केली जाते। अवेळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नवीन कांद्याला बसलाय। शेतात कांदा भिजल्याने कांदा खराब झाला असून कांदा सडण्याच्या मार्गावर आहे। यंदाच्या वर्षी कांदा लागवड चांगली झाली होती, कांद्याला चांगले दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती। शिरूर बाजारात 10 किलो नवीन कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी 12.5 ते 100 रुपये दराने केली। खराब कांद्याची मिळेल त्या दरात विक्री करण्यात आली। लागवड, बियाणे, खते, फवारणी, खुरपणी आणि कापणी हे खर्च धरून लागवडीस एकरी खर्च 50,000 रुपये येतो। खतांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे। यंदा कांद्याला चांगला दर मिळेल अशी शक्यता वाटत असताना पावसाने तडाखा दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। ह्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।